तर बेरुबार युनियन खटला 1960 आणि त्यामध्ये आपल्या सर्वोच्च न्यायाकडून असा निर्णय देण्यात आला की सरनामा हा आपल्या राज्यघटनेचा भाग नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर 1973 एक खटला झाला होता, केशवानंद भारती खटला, आणि त्याच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टने असं सांगितलं की आपला सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे, ठीक आहे. आणि सरनाम्याला आपल्याला बदलतासुद्धा येईल, म्हणजे सरनाम्यामध्ये घटना दुरुस्ती देखील करता येईल, तर असासुद्धा उल्लेख या केसच्या दरम्यान झालेला आहे, केशवानंद भारती खटल्यादरम्यान. आणि त्यानुसारच आपल्या सरनाम्यामध्ये आत्तापर्यंत एकदाच जे काही चेंज झालेला आहे किंवा जे बदल झाला किंवा दुरुस्ती जी झाली, घटना दुरुस्ती, तर ती एकदाच झालेली आहे 1976. 1973 हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला, त्यानंतर 1976 जाऊन 3 शब्द ॲड करण्यात आले, तर हा मुद्दा आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर 1995 एक खटला आहे की ज्यानुसार अगेन आपला सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे, एकात्मिक भाग आहे, तर असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. आणि तो खटला जो होता तो म्हणजे भारतीय जीवन विमा निगमचा खटला, म्हणजे LIC खटला 1995. तर या तिन्ही खटल्यांचा उल्लेख करत आपल्याला क्वेश्चन विचारलेत आयोगाने की कोणत्या खटल्यानुसार सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे किंवा भाग नाही, तर असा उल्लेख आहे. तर नाही हा उल्लेख तर फक्त एकदाच आहे, तो म्हणजे बेरुबार युनियन खटला 1960, त्यानुसार सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असा निकाल दिला होता. मात्र पुढच्या दोन्ही केसेसमध्ये सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे, एकात्मिक भाग आहे, तर असाच निकाल दिला आहे, ठीक आहे. तर जास्त काही अवघड नाही आहे लक्षात ठेवण्यासाठी, तुम्हाला हे सगळे मुद्दे आरामात लक्षातसुद्धा राहतील, ओके. आणि सरनाम्यामध्ये जे 42व्या घटनादुरुस्ती माध्यमातून 3 नवीन शब्द ॲड करण्यात आले, एक म्हणजे समाजवादी, दुसरा आहे धर्मनिरपेक्ष आणि तिसरा आहे एकात्मता. तर हे 3 शब्द आता कसे लक्षात ठेवायचे, तर त्यासाठीसुद्धा एक ट्रिक दिलेली आहे, तर ती ट्रिक आहे साधक. आता इथं सा फॉर समाजवादी, ध फॉर धर्मनिरपेक्षता, आणि क जे आहे तर ते एकात्मतावाला आहे, म्हणजे एकात्मतामध्ये जो का आहे तर त्याचा इथं उल्लेख होतं. जर तुम्हाला ही लक्षात नाही ठेवायची तर आपल्याकडे आणखीन एक आहे, तर ती आहे ए साधू. तर ए साधू ज्यावेळेस म्हणाल, तर जे ए आहे ना तर ते एकात्मतासाठी, सा आहे समाजवादी, आणि ध जे किंवा धू जे असेल तर ते धर्मनिरपेक्षता. पण सिक्वेन्सच लक्षात ठेवायचा म्हटल्यानंतर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, तर हे लक्षात ठेवण्यासाठी, सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी, तर तुम्ही साधक हीच ट्रिक लक्षातच ठेवायचे. त्यावरून तुम्हाला सिक्वेन्स पण माहिती होईल आणि कुठले कुठले शब्द हे ॲड झालेत तर ते सुद्धा समजून जाईल, ठीक आहे. स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुमच्या सारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही व्हिजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय, एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या, व्हिजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.